राज्यात राजकीय भूकंप लवकरच होणार असल्याची बातमी जी 24 तासनं सर्वात आधी दिली होती. आता अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार असल्याचं समजतंय. तसंच या 40 आमदारांच्या सह्यांचं पत्रही अजित पवारांच्या गटाकडे असल्याचं वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलेलं आहे. आताची ही सगळ्यात मोठी बातमी जी 24 तासवर राज्यातलं राजकारण ढवळून निघतंय. मोठा भूकंप राज्यात लवकरच होणार अशी बातमी सर्वात आधी जी 24 तासनं आपल्याला दिली होती. आता अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत असं समजतंय आणि त्या 40 आमदारांनी सह्यांचं पत्र सुद्धा अजित पवारांच्या गटाकडे दिलंय असं वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलेलं आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, जरी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते या सगळ्या वावड्या असल्याचं सांगत असले तरी सुद्धा अजित पवार राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार समर्थक 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र सुद्धा अजित पवारांच्या गटाकडे आहे असं वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलंय. ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र हे अजित पवारांच्या गटाकडे असल्याची माहिती आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याआधीच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची बातमी याआधीच जी 24 तासनं दिली होती आणि आता याला दुजोराही मिळतोय. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार आहेत असं समजतंय. या 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र सुद्धा अजित पवारांच्या गटाकडे आहे अशी बातमी द न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत आणि त्यातलेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार समर्थक अनेक आमदार हे मुंबईच्या दिशेनं निघाल्याचीही माहिती मिळते. त्यात धनंजय मुंडे तर नॉट रिचेबल आहेत. आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत, आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेऊयात. सागर, जी 24 तासनं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची बातमी दिली होती आणि आता ही एक सगळ्यात मोठी बातमी येते ती म्हणजे अजित पवारांच्या गटाकडे 40 आमदारांचं सह्यांचं पत्र असल्याचं कळतंय. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे. त्याआधी ही आत्ताची सगळ्यात मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी बघा. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार जाणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. याच संदर्भातले एक वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत सुद्धा छापण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांचं सह्यांचं पत्र हे अजित पवारांच्या गटाकडे असल्याची माहिती मिळतीय. याचबाबतची बातमी न्यू इंडियन एक्सप्रेसनं सुद्धा छापलेली आहे. सध्या अजित पवार आजच्या इफ्तार पार्टीत तरी सहभागी होणार की नाही याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे. सागर, अजित पवार नाराज आहेत याच्या चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरू आहेत पण आता एक मोठी बातमी येते की राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र सुद्धा अजित पवार गटाकडे आहे. काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजपा समवेत जाण्याच्या ज्या चर्चा आहेत सरकारमध्ये समावेश होण्याच्या याच्या अधिक रंगतरंग दिसत आहेत. आता जी माहिती उपलब्ध काही वृत्तपत्रामध्ये येते त्यानुसार अजित पवार यांना 40 आमदारांचे समर्थन असल्याने त्या सह्या झाल्याचंही देखील समजतंय. अर्थात पुढील काही तासांमध्ये अजित पवार या संदर्भात काही भूमिका स्पष्ट करतात ते याकडे लक्ष आहे. अजित पवार काही क्षणातच देवगिरी या त्यांच्या बंगल्यावरून निघतायत आणि त्यानंतर ते विधिमंडळात येतील असं पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता अजित पवार स्वतःची भूमिका काही स्पष्ट करतायत का आज याकडे लक्ष आहे. दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांशी सुद्धा संपर्कात असल्याची माहिती उपलब्ध होती. आता अजित पवारांच्या जर जाण्याचा निर्णय घेत असतील तर नेमके किती आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत, त्यांना न कळत त्यांच्या पक्षाचा कुणाचं मोठ्या नेत्याचं समर्थन आहे का, या सगळ्या गोष्टींची उकल आता होईल असं म्हटलं जातं. अगदी बरोबर आहे. पण दुसरीकडे सागर, अजित पवारांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे आपण आज कुठलीही बैठक राष्ट्रवादीच्या आमदारांची बोलवलेली नाही आहे आणि इकडे राष्ट्रवादीचे अजित पवार समर्थक आमदार सुद्धा मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. वास्तविकतेत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्याला उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी काही आमदार येत असल्याचा दावा आमदारांचा आहे.
पण अजित पवार देखील त्यांच्या समर्थक आमदारांशी संपर्कात आहेत अशी माहिती उपलब्ध होती आहे. आज अजित पवार समर्थक आमदार विधिमंडळामध्ये अजित पवारांच्या गाठीभेटी करतील असंही समजतं. या भेटीच्या दरम्यान अजित पवार स्वतःची भूमिका काही स्पष्ट करतायत का याची चर्चा आहे. तूर्तास तरी सर्वाधिक चर्चा आता रंगली आहे ती म्हणजे अजित पवारांच्या समर्थनार्थ आमदार नेमके किती आहेत आणि त्यांच्या सह्या घेतल्या आहेत ती बी राजकीय वर्तुळात. एकंदरीत आता अजित पवार आज त्यांची भूमिका स्पष्ट करतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. धन्यवाद सागर या संपूर्ण माहितीसाठी. विकासाचा ध्यास म्हणजे